नमस्कार, मी राजेश आवलकर, लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष लोकचर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत चितोडेवाणी समाज आणि चितोडेवाणी समाज भुसावळने आयोजित केलेला वार्षिक महोत्सव. चितोडेवाणी समाज हा एक प्रगल्भ असा समाज आहे आणि या समाजाचे सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी विविध उपक्रम असे सुरू असतात. भुसावळ येथे 21 फेब्रुवारीला आपल्या या चितोडेवाणी समाजाची जी आदिशक्ती देवी आहे, या कालिका पद्मावतीच्या देवीच्या मंदिराचा वार्षिक महोत्सव, हा 13वा वार्षिक महोत्सव हा 21 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने कशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे, ह्या नियोजन करत असताना वधूवर परिचय मेळाव्याचं देखील आयोजन केलेलं आहे. या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं प्लॅनिंग आहे, कसं नियोजन आहे, कोणकोण उपस्थित राहणार आहेत, फक्त महाराष्ट्रातलेच आहेत का की अजून कुठकुठल्या, या सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आणि या सर्व विषयाच्या चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे चितोडेवाणी समाज भुसावळचे अध्यक्ष प्रमोदजी पडछापे. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने प्रमोदजींचे या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. प्रमोदजी नमस्कार. नमस्कार. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट योगेश जीवाणी. ॲडव्होकेट योगेश जीवाणी हे कार्याध्यक्ष आहेत भुसावळच्या समाजाचे. मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. नमस्कार. आपल्याबरोबर आहेत उपाध्यक्ष आहेत चितोडेवाणी समाज भुसावळचे राजेंद्रजी यावलकर. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. राजेंद्रजी नमस्कार. 21 फेब्रुवारीला 13वा वार्षिक महोत्सव आणि त्या दिवशी होणारा वधूवर परिचय मेळावा, या मेळाव्याचं आयोजन खूप विलोभनीय असतं. एक प्रचंड अशी मिरवणूक निघते, मिरवणुकीनंतर महाआरती, आरतीनंतर उद्घाटन आणि त्यानंतर वधूवर परिचय मेळावा, असा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन ह्या एक दिवसात केलं जातं. याचं आयोजन कशा पद्धतीचं आहे, काय काय त्यांनी कशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं, आपण अध्यक्षांकडून सुरुवातीला जाणून घ्या. प्रमोदजी, आम्हाला सुरुवातीला आपलं या कार्यक्रमाचं कसं नियोजन आहे, 21 तारखेला कसा कशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे, सविस्तर आमच्या दर्शकांना सांगा. नमस्कार. राजेशजी यावलकर, तुम्ही आप एक उपक्रम हाती घेतला, एक खूप चांगलं कार्य करत आहात आणि हा कार्यक्रम तुमच्या या उपक्रमामार्फत समाजातील प्रत्येक मानवापर्यंत पोचवला जाईल असे आम्हाला खात्री आहे. आणि या दिवशी आम्ही हा महोत्सवाच्या दिवशी आम्ही शोभायात्रेपासून सुरुवात करतो. शोभायात्रा ही साधारणतः कालिक वेडीमाता मंदिर भुसावळ इथून सुरुवात होईल आणि मंदिराच्या कालिका पद्मावती मातेच्या मंदिरात समाप्त होईल. या दिवशी आम्ही उपक्रमाची परंपरेनुसार योगीजी सांगतीलच सांगतात का आपण जे करतो बोलघोड्याची बोली, तर ती ही प्रथा काय पुढे चालू राहावी यासाठीच केली जाते. आणि मंदिरात आल्यानंतर विविध कार्यक्रम राबवले जातात. साधारणतः उद्घाटन हे मान्यवरांचे असते, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजयभाऊ सावकारे करतीलच आणि त्यांच्यासोबत इतर प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा आहेत. आणि त्या उपक्रमानंतर दुपारी महाआरती महाप्रसाद झाल्यानंतर वधूवर मेळावा आयोजित हे आपले राजेश यावलकर सांगतीलच, तर ते केल्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम समाप्ती होते. हा पूर्ण एक दिवसाचा कार्यक्रम असतो आणि या दिवशी भरगच्च असं आम्ही कार्यक्रमातून खूप प्रमाण पाहुण्यांना आमंत्रित केलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी उपस्थित राहावे. राजेंद्र, जसं आता यांनी सांगितलं, प्रमोदजींनी सांगितलं की एक वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि तो दिवसभरातला या कार्यक्रमामध्ये वधूवर परिचय मेळावा हे एक आकर्षण राहणार आहे आपल्या कार्यक्रमात. कशा प्रकारचं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं? कालिका पद्मावती मातेच्या उत्सवानिमित्ताने आम्ही या ठिकाणी वधूवर मेळाव्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. वास्तविक यापूर्वी भुसावळने 6 ते 7 वर्षापूर्वीसुद्धा असं आयोजन केलेलं होतं, परंतु नंतरच्या काळात देवी उत्सवातून आम्ही या कार्यक्रमाला थोडी बगल दिली होती. कारणं बरेच काही असतील. यावेळेस आता आपल्याला माहिती आहे सर्व डिजिटलचा जमाना झालेला आहे, म्हणून या वधूवर मेळाव्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे फॉर्म न पाठवता एक लिंकच दिलेली आहे. एक लिंक आम्ही प्रत्येकाला व्हॉट्सअपवर शेअर केलेली आहे. इच्छित वधूवरांनी आपली संपूर्ण माहिती त्या लिंकमध्ये भरायची आहे, ती आमच्याकडे येऊन जाईल. नंतर याचीच ई पुस्तिका तयार करून आपण त्यात सहभागी झालेल्या सर्व वधूवरांना आपण ती ई पुस्तिका देणार आहेत. या ठिकाणी वधूवराचं नुसतं रजिस्ट्रेशन केलं, ई पुस्तिका झालं, इथपर्यंत न थांबता याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावं असं आम्ही आवाहन केलेलं आहे आणि तशी आमची अपेक्षासुद्धा आहे. आणि असं झालं तरच हा विवाह मेळावा शक्य होईल, यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं आहे. केवळ नाव नोंदवायचं आणि गुपचूप बसायचं इथपर्यंत ठीक नाही आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी या, आपला परिचय करून द्या
आपल्या आवडीचा निवड उमेदवार तिथल्या उपस्थित लोकांमधनं निवडा, त्यांच्याशी डायरेक्ट बोला. आजपर्यंत होतं काय, एखादा आपल्याला उमेदवार मान्य असतो, कुठलं स्थळ मान्य असतो, आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलत नाही, त्यांचे इतर नातेवाईकांचा शोध घेतो, हस्ते पर हस्ते त्या ठिकाणी निरोप देतो, आणि त्यावेळेस मला वाटतं पाहिजे तेवढी माहिती आपल्याला मिळू शकत नाही. पण ज्यावेळेस तुमच्या दोन घराण्यांचं डायरेक्ट संपर्क होईल, एकमेकांची होईल, तर रिझल्ट चांगले येतील आणि लवकर येतील. हा मी स्वतः अनुभवलेला, स्वतः प्रयत्न करून झालेला प्रयत्न आहे, म्हणून सांगतोय आपण या त्या ठिकाणी उपस्थित राहा, आपला परिचय करून द्या आणि आपल्याला आवडीचे असलेल्या, आपल्याला पसंत पडलेल्या उमेदवारांच्या पालकांशी चर्चा करा, हा आमचा उद्देश आहे. साधारण किती जणांची आतापर्यंत नोंदणी झाली? आता कालपर्यंत मी आकडा गेला होता तर त्यांच्याकडे 55 लोकांचे तर रजिस्ट्रेशन येऊन गेलेले होते, आणि काही लोकांना हे लिंक ओपन करण्यात अडचणी येतात, त्यांनी इतरांना व्हॉट्सअपवर माहिती पाठवली, माझ्याकडे 2-4 लोकांचे आले यांचे आहे, तरी साधारण त्या दिवसापर्यंत आमचं 100% रजिस्ट्रेशन होतील असा पूर्ण विश्वास आहे. अच्छा, त्या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा करत असताना प्रत्येक उमेदवाराला आपण मंचावरती बोलवून त्याला परिचय द्यायला लावणार आहात की डायलॉग पद्धतीने, की कशा पद्धतीने त्याचं आयोजन? आपण त्यांना परिचय द्यायला लावणार, मी तेच सांगेन, त्यांनी यावा, आपला परिचय द्यावा, आपला परिचय, आपली अपेक्षा सांगावी. अच्छा, त्यांच्या अपेक्षा रूपात जर कोणी तिथे हजर असेल तर त्यांच्याशी त्यांनी डायरेक्ट विचारावं ना, तुम्हाला काय माहिती पाहिजे ती डायरेक्ट विचारा, याला त्याच्याकडनं माहिती काढू नका, ती योग्यच असते अशी नाही. बरोबर. वकील साहेब, आम्हाला आता अशी म्हणजे की मगाशी आपल्या अध्यक्षांनी अशी माहिती दिली की आपण त्या ठिकाणी बोली लावतो, आणि बोली लावण्याचा उपक्रम असतो, म्हणजे ती घोड्यावर बसण्याची असेल की ध्वज लावण्याची असेल, काय प्रथा आहे ती आणि कशा पद्धतीने ती केली जाते? सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व उपस्थितांचे स्वागत करतो, आणि राजेशजी, आपण हा जे उपक्रम राबवत आहात हा अतिशय एकदम कौतुकापास उपक्रम राबवत आहात, जेणेकरून समाजातल्या लहानच्या लहान व्यक्तिपर्यंत आपली ही समाजची आपली जी सेवा करण्याची मनोवृत्ती आहे ती सगळ्यांना समजते, आणि कुठल्या गावात नेमकं काय चालू आहे, कोण काय करत आहे हे पण त्यातून लोकांना समजतं. आता आम्ही 21 फेब्रुवारीला देवीचा वार्षिक महोत्सव आम्ही साजरा करतो आहे. हा वास्तवात 13वा वार्षिक महोत्सव आहे. सालापासून दरवर्षी आम्ही हा साजरा करतो. 2011 आपली देवीची स्थापना झालेली आहे मंदिराचं. 6/3/2011 आम्ही मंदिर स्थापन केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आजपर्यंत विदाऊट खंडित असे आपण ते महोत्सव साजरा करतो आहे. आत्ता ज्या ठिकाणी आमचे अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं की आपण घोड्यावर बसण्याची बोली लावतो आहे, वास्तविक घोड्यावर बसण्याची बोली जी लावतो आहे ती परंपरा खूप कधीपासून चालू आहे आपली. आपलं मूळ जे आहे चित्तोडचं आहे, आणि तिथून मी मागे जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा तिथे थोडासा तिथे जे ग्रामवासी आहे त्यांची चर्चा केली मी, तर घोड्यावर बसणं हे शुभ संकेत असतं एक, आणि कुठलंही काम करताना आपण घोड्यावर बसून ते शुभ संकेत करतो अशी पूर्वीची आपली प्रथा त्यांनी सांगितली मला ते. आणि आपण बहानपूरला आपण गेली कित्येक वर्षात बघतो आहोत, प्रथम घोड्यावर बसण्याची बोली लावतात ते. त्यातून दुसरा एक उद्देश समजा असा असतो की आपला समाज हा लहान समाज आहे, आणि आपला समाज लहान असल्याकारणाने आणि आपल्याला बहुतेक अंश आर्थिक अडचणसुद्धा जाणवतेच. या ठिकाणी आपली खुली चर्चा आहे, मी थोडं फ्रँकली बोलतो आहे. त्याचा उद्देश समजा कसा आहे की परंपरा आपली खंडित व्हायला नको पाहिजे, त्याच्यानंतर त्यातून 2 पैशाचं उत्पन्न मिळालं आहे तर कमीत कमी आपल्या समाजाला त्याचा आर्थिक लाभ होतो आहे, आणि त्याचा आपण विकास त्या पैशातून जे मिळतं त्याचा आपण समाजाचा विकास करतो. त्याचप्रकारे आता एक आपण नियोजन जे केलेलं आहे राजेशजी, आपण जे मगाशी प्रश्न विचारलेत ते नियोजन कसं काय आहे ते मी थोडं डिटेल थोडं सांगू इच्छितो. आता आपला हा जो प्रोग्राम जो आहे अध्यक्षांनी सांगितलेली रूपरेषा सगळी सांगितलेली आहे, त्यानंतर आमचे उपाध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी देखील आपला वधू परिचय मेळावा का घेतो आहे, कसा घेतो आहे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आता माझी भूमिका जी आहे ती कार्याध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी भूमिका मला पार पाडायची आहे. आता वास्तविक कुठलंही कार्य करताना अध्यक्षता लागतोच, आणि ते कार्य सफल चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून आपल्याला कार्याध्यक्षतेची आवश्यकता असते. आता हे जे आपलं महोत्सव जे आहे या महोत्सवासाठी आम्ही अतिशय मेहनत घेतलेली आहे, आणि गेली 3 महिन्यापासून आम्ही संपूर्ण कार्यकारिणी आणि भुसावळ नगरवासी जे आहेत चितोडेवाणी समाजाचे ते सगळे आम्ही मेहनत घेतो आहेच. याचा उद्देश एकच आहे की साधारणतः 2011 स्थापना झाली त्याच्यानंतर आपण 2-1 वर्ष थोडासा कमी प्रमाणात प्रोग्राम घेतला होता, नंतर 2014-15 अतिशय भव्य स्वरूपात असा प्रोग्राम घेतला होता, न भूतो न भविष्यती असा तो प्रोग्राम आपण घेतलेला आहे.
आणि राजे जे आपल्याला सुद्धा माहिती असेल त्याला आपण सुद्धा उपस्थित होतात. 2011 आपण स्थापन त्याच्या पहिले उसाळा समाज खूप आधीपासून आहे, पण आपली स्वतःची वास्तू अशी नव्हती. 2011 आपण आपल्या वास्तूमध्ये देवीची स्थापना केलेली आहे. त्याच्या पहिले आपल्याला माहिती असेल आपले आईसाहेब जे आहेत ते आपण सर उसाळाचे आहात. आपण विठ्ठल मंदिरामध्ये नवगाळ्या हॉलमध्ये जी शाळा भेटेल झोपे शाळा वगैरे असतील असे कित्येक ठिकाणी प्रोग्राम घेतलेले आहे. त्यात मुलांचे आपण मुलांना त्यांचं कौतुक केलेलं आहे, समाज बांधवांचं त्यात कौतुक केलेलं आहे. त्यातून प्रेरणा मिळून आपण समाजाचा हॉल जो बांधलेला आहे तो फक्त समाज हितासाठीच आपण वापरतो आहे. त्यातून उत्पन्न मिळवणं हा आपला उद्देश नाही. आणि ही जी आपली देवीची स्थापना आपण केलेली आहे ही मला सांगायला अभिमान वाटेल की मध्य प्रदेशमध्ये जी बहानपूर आहे तिथे आपल्या देवीचं एक मंदिर आहे, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव मंदिर आहे. आणि एकमेव मंदिर असल्या कारणाने या ठिकाणी बरेचसे भाविक येतात. आपली जी जागा जी आहे ती आपलं बरीच कमी पडते, त्यामुळे आपण नगरपालिकेची जागा जी आहे त्याचा आपण वापर नेहमी करत असतो. आता या उत्सवासाठी आपण यावेळेला आपल्या भुसावळ नगरीचे आमदार जे आहे संजयभाऊ सावकारे यांना देखील बोलवलेलं आहे. त्यानंतर आपण जे मुख्याधिकारी आहे संदीपजी चिदेवास आहे त्यांना देखील बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे DYSP आहे सोमनाथजी वाकचोरे ते देखील आवर्जून उपस्थित राहणार आहे. सगळ्यांशी आमचं सगळ्यांचं पर्सनली बोलणं चालू आहे, पर्सनली मिटिंगा झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला एकदम अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच प्रकारचे आपण स्वतः राजेजी त्यामध्ये आहातच. प्रत्येक गावाचे चितोळेवाडी समाजाचे अध्यक्ष जे आहेत त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्या जळगावचे खरोखर जळगावला खूप अभिमानाची गोष्ट आहे की जळगावचे जे आपले सुनीलजी वाणी आहेत ज्यांना नुकताच आता महाराष्ट्र वनसी पुरस्कार मिळालेला आहे आपण त्यांना देखील मुख्य अतिथी म्हणून त्यांना बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या एरियामध्ये आपलं मातेचं मंदिर आहे त्या एरियातले सगळे नगरसेवक आपण ते बोलवलेले आहेत. आपला समाज जो आहे हा अलिराजपूर नानपूर निवाली जोबट या ठिकाणी बहुसंख्य समाज तिथे आहे. वास्तविक हे कोणालाही माहीत नव्हतं. हे मी एका पुस्तकाने वाचलं होतं कदाचित असं बसलो होतो त्या पुस्तकात वाचलं होतं किंवा अलिराजपूर वाणी समाज असं काही ते आहे तिथे. त्यांच्याशी नंबर वगैरे काढले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाले, त्यांच्याशी पर्सनली बोलल्यानंतर आपले समाज बांधव जे आहेत मध्य प्रदेशमधून नानपूर अलिराजपूर निवाली हे ऐतिहासिक शहर आहे हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क केला असता राजेभाऊ तुम्हाला मला सांगायला इतकं चांगलं वाटेल की आम्ही जेव्हा मी समाजाचा अध्यक्ष होतो 2011 ते 2016 मी समाजाचा अध्यक्ष बसवलेला आहे आणि त्या काळातही देखील मी अतिशय चांगले उपक्रम केलेले आहे आणि त्याचीच पावती म्हणून ते लोकांनी आजपर्यंत जे आपली ओळख आहे जे आपले संबंध आहेत त्यांनी कायम ठेवलेले आहे. त्यांच्यामध्ये समाजाचं जे वती प्रेम आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आम्ही मागच्या वेळेला रात्री 11 गेलो होतो, भुसावळचे काही प्रतिनिधी घेऊन मी तिथे गेलो होतो तेव्हा मी अध्यक्ष होतो. एवढी कडाकडाची थंडी तिथे असताना त्यांनी महिला बाल आणि वयस लेडीज जेंट्स सगळे अक्षरांनी अंगावरती साजरी किंवा कोणी गोधडी जे काय भेटेल ते घेऊन त्यांनी आमच्या स्वागताला तिथे आले. रात्री चहा पाणी झालं एवढा ती जेवणाची व्यवस्था त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमचं पूर्ण गावात मिरवणूक काढली, जशी एखाद्या आमदाराची मिरवणूक देते मंत्र्याची निघते त्याप्रमाणे त्यांनी मिरवणूक काढली, हार पुष्प घालून आमचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला आश्वासन देखील केलं की बा आम्ही तिथे येतो आहे आणि तुम्हाला जी इच्छा असेल ते आम्ही आमच्यापर्यंत मदत करायला तयार आहे. आणि ते आलेसुद्धा त्यांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि म्हणून काय ते समाज बांधव आपल्यापासून वंचित नको आहे म्हणून आम्ही पुन्हा कार्यकारणी आता ही सामान्य नवीन कार्यकारणी आलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्या गावांना व्हिजिट दिली, त्यांना पुन्हा आमचा येण्याचा उद्देश सांगितला आणि आमच्या येण्याच्या उद्देशामुळे ते सुद्धा एकदम भरवून गेले किंवा गेली 2-4 झाले आपण अलिप्त होतो वास्तविक त्यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट कंटिन्यू चालू होते. आता ते येणार आहेत जवळजवळ 2 ते 3 बसेस तिकडनं ते आणणार आहेत. म्हणजे साधारणतः 50 एका बसमध्ये 125 लोक तिकडनं येतात. रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आपले जे नानपूर अलियासपूरचे जे आहेत मनोजी वाणी त्यांना देखील आम्ही प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेलं आहे कारण ते एक ॲक्टिव्ह मेंबर आहे, समाजकार्य खूप चांगलं करतात. आपल्या जळगावचे गिरीश वाणी आहे वकील साहेब ते देखील तिथे येणार आहेत. त्याचप्रमाणे गडेसाहेब आहे ते पण येणार आहेत, मोहनजी अकोले ते पण येणार आहेत. सगळे मान्यवर सगळ्यांनी आम्हाला येण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे
आणि नक्कीच ते येतील असा माझा विश्वास आहे. त्याचप्रमाणे भुसाळवासी जे आहेत चितळवाणी समाजाचे ते देखील आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि तो एक दिवसाचा जो आम्ही प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्याचा आम्ही सर्वांनी आपण मन भरून तिथं बसावं, कौतुक करावं आणि सर्वांची उपस्थिती द्यावी अशी मी कार्यकारिणीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो. की कशा प्रकारचं नियोजन, कशा प्रकारचे आपले कार्यकर्ते, काय पद्धतीने नियोजन सध्या सुरू आहे? कुठलंही काम एकाने होत नसतं, त्याला संख्याबळ लागतंच. आणि या ठिकाणी मला अतिशय सांगायला अभिमान वाटेल की समाज बांधव हे आमच्या पाठीशी आहेत, पण भुसाळाची जी कार्यकारिणी आहे ती अतिशय ॲक्टिव्ह आहे. त्यांना फक्त एक मेसेज टाकला किंवा मिस कॉल जेव्हा आला, कदाचित आपण मिस कॉल मारला ते पण लागून गेला, ते लगेच रिप्लाय तिकडनं येतो. प्रमुख जे असतील, आमचे यावलकर साहेब असतील, अजून आमचे सचिव सदस्य जे काही असतील, एवढी ॲक्टिव्ह कार्यकारिणी आता आलेली आहे. आणि ह्या ॲक्टिव्ह कार्यकारिणीवर मला आता विश्वास वाटलेला आहे की मला वाटतं तुम्ही राजूभाऊ तुम्ही एक अधिवेशन घेतलं होतं, 3 दिवसीय अधिवेशन घेतलं होतं ते, तर तसंच अधिवेशन महाअधिवेशन घेण्याचा आमचा सुद्धा मानस आहे आणि त्याला तुमचासुद्धा आम्हाला सहभाग लागणारच आहे, तुमचा पाठबळ आम्हाला लागणारच आहे. आणि ही जी कार्यकारिणी आहे ती अतिशय उत्कृष्ट कार्यकारिणी मदत संपूर्ण करतात ते, आणि त्यांच्या हिमतीवरतीच आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. आता याच्यामध्ये आमचं महिला मंडळसुद्धा आहे. आता याचं नियोजनसुद्धा म्हणायचं असलं तर महिला मंडळाला आम्ही एक वेगळं दिलेलं आहे. आता आपली भारतीय संस्कृती आहे, आपण कुठलंही शुभ कार्य करताना महिलांना त्यांच्या घरी आपण अक्षरधून पाठवतो. असं लग्न जे म्हटलं ते आपण अक्षरधून त्यांना निमंत्रण करतो. त्याचप्रकारे आमचे महिला मंडळ जे आहेत ते सुद्धा पुस्तकाचे जे नगरवासी आहे चितळवाणी समाजाचे वास्तविक प्लॅन होतं की संपूर्ण गावातले, पण एवढं शक्य नाही आहे का, महिला एकटा फिरणार आणि जेंट्स लोक जे आहेत त्यांना इतरसुद्धा कामं आहेत, तर भुसाळ कमीत कमी भुसाळ का होईना प्रत्येकाच्या घरी महिला जातील, त्यांना आमंत्रण देतील आणि तिथे येण्याचं ते सुद्धा त्यांना विनंती करतील. असं आमचं छोटंसं नियोजन आहे. त्याचप्रमाणे आता कुठलाही उत्सव म्हटला फंडिंग लागतंच. फंडिंगची संपूर्ण जबाबदारी एखाद्या गावामध्ये कसा पती पत्नी असतात, पत्नीचं काम असतं संपूर्ण घर सांभाळायचं, पण ते घराला जे चाल सांभाळायचं लागतं आहे ते आणण्याची जबाबदारी पतीची असते. त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण जे जेंट्स कार्यकारिणी आहेत त्यांनी आम्ही एरिया वाटून घेतलेले आहेत की बा तुम्ही हा एरिया तुम्ही करा, तिकडनं टार्गेट आपण एवढं तुम्ही कमीत कमी तुम्ही घ्यावं. समाज बांधवांकडून आपण वर्गणी घेतो आहे, उत्सव देणगी घेतो आहे. त्याचप्रकारे कोणी जर काही 56 भोगचं आपलं नियोजन असतं, कोणी काही दिले समजा ते पण आपण घेतो. त्यात आमचे प्रमुख जी पडशाबजे आहे यांनी ह्यावेळेस जेवणाचा खर्च यांनी केलेला आहे, त्यामुळे आमचा खूप भार असा कमी झालेला आहे. पण तरी भार कमी झालेला असला तरी इतर खर्च असतोच, त्यामुळे आर्थिक जेवढं आम्हाला मिळेल त्याच्या हिशोबाने आम्ही ते नियोजन चालू आहे. रोज एक एक टीम काम करते. आता माझे कोर्टाचे काम असतात, हे घरी असतात, यांचे व्यवसाय आहे, रामबंधूजी यांचे डीलरशिप आहे, ते सगळं व्याप सांभाळून आम्ही लोक काम करतो आहे. म्हणजे दिवसाचं आम्ही त्या कामात आम्ही स्वतःला झुकून घेतलेलं आहे असं म्हटलं तर काही वाईट नाही आहे. कशा पद्धतीचं मिरवणूक निघणार आहे? मिरवणूक जी आमची आहे आपल्या जे आपलं देवीचं मंदिर जिथे आता आहे तिथून जवळच एक साधारणतः 1.5 किलोमीटरच्या आसपासचं वेडीमाता मंदिर आहे. अतिशय भरगच्च एरिया त्या एरियामध्ये आहे, पब्लिक वस्ती खूप आहे. देवीचं मिरवणूक देवीच्या मंदिरापासून निघाली पाहिजे, एक छोटासा माणूस असा होता तिथून आपली मिरवणूक आणणार आहे. आणि त्या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित राहतील तिथे, सगळ्यांना उपस्थितीचं आवाहन केलेलं आहे. मिरवणूक निघायच्या पहिले तिथे चहा पाणी वगैरे आमचे समाज बांधव जे असतील तिथे देतील. तिथे मी आता मगाशी सांगितलं त्यामुळे घोड्यावर बसण्याची बोली असेल आणि वाजत गाजत देवीची मिरवणूक निघणार आहे. शोभायात्राची निघेल, वाजत गाजत निघेल, ज्या एरियातनं जाणार आहे त्या एरियातनं संपूर्ण फुलं वगैरे पाणी वगैरे समजा देवी अशी जायला नको बा, स्वागत केलं जाईल आणि देवी अशी जायला नको, पाणी टाकलं जाईल, फुलांचे स्वागत केलं जाईल. आणि ते असं करत करत आम्ही पूर्ण प्रदक्षिणा घालून आपल्या समाज मंदिरात नेणार आहोत. साधारणतः 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत असं 2 तास आपण त्या एरियामध्ये मार्गभ्रमण आपण करणार आहोत. राजनजी मला आता अशी विचार की हे हा झाला आपला या एक दिवसाचा कार्यक्रम, पण संस्था म्हटले की वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम हे होत असतात. आपल्या चितळवाणी समाज भुसाळच्या वतीने वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कोणकोणते राबवले जातात? आपल्याकडे नवरात्र उत्सव त्याच मंदिरात आपण करत असतो. नवरात्र झाल्यानंतर कोजागिरीला पुन्हा आम्ही सर्व समाजबांधव एकत्र येतो. त्याप्रमाणे वार्षिक मीटिंग ज्या दिवशी असतो तेव्हा समाजातले हुशार विद्यार्थी किंवा विशेष प्रावीण्य मिळालेल्या व्यक्ती, मग त्या शिक्षणात असो, व्यवसायात असो,
एखाद्या सरकारी नोकरीत असो अशा लोकांचा सत्कार समारंभ करणे, त्याचप्रमाणे कार्यकारिणीत किंवा समाजात कोण्या मोठ्या व्यक्तीचे वाढदिवस वगैरे असेल तर त्या दिवशी त्यांच्याच घरी जायचं, वयोवृद्ध असेल तर त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, लहान असेल त्यांना शुभेच्छा द्यायच्या, या हिशोबाने या ना त्या कारणाने आम्ही नेहमी समाजबांधवाशी जुळून असतो. पटेल साहेब, आम्हाला आता तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाचं जसं नियोजन सांगितलं त्या पद्धतीने भविष्यात आपल्या योजना कशा पद्धतीच्या आहेत, कशा पद्धतीने आपल्या समाजाच्या विविध उपक्रम हे सातत्याने राबवले जातील, समाज संघटन कसं, तसं बोलताना तुम्ही सांगितलंच एक महासंमेलन घेण्याची तुमची इच्छा आहे, या व्यतिरिक्त किंवा या महासंमेलनाच्या संदर्भातली आपल्या मनातल्या काय कल्पना आहेत? समाज आपला लहान आहे, असे नेहमीच वाटतं की समाज आपण एका मंचावर आलो पाहिजे आपण, आणि त्याच्यासाठी आपला जो हॉल वेळ कमी पडतो आहे, तर आमचं नियोजन भविष्यातलं जे आहे वरचं आपलं जे हॉल तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यावरती थोडीशी आपली जागा आहे, त्याला बांधकाम आपलं करायचं आहे, त्यातून कमीत कमी आपण नफा घेणं आपला उद्देश नाही, सामाजिक कार्य करणं आपला उद्देश आहे, आणि आम्ही हे काम करत असताना कुठल्याही पैशाची अपेक्षा ठेवत नाही आहे, तुम्ही जे दिलं ते आम्ही देवीची वगैरे फाडतो आणि त्या उत्पन्नातून आम्ही पुण्याचं काम चालतो आहे आमचं तिथे. आता एक मानस असा आहे की एवढ्या त्यातनं होत नाही आहे, ते पद्मावती आपली जी कालिका पद्मावती माताजी आपली कुलदैवत आहे समाजाची, तर पद्मावती बहुद्देशीय संस्था आम्हाला स्थापन करायची, त्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम तिथे राबणार आहोत. जसं आता समजा बालसंस्कार केंद्र, आपल्याला बालसंस्कार केंद्र सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं राबवायचं आहे, जेणेकरून आपण समाज कार्य आपण त्यातून केलं पाहिजे. जे आपले वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघ आपल्याला ते काढायचं आहे, असे वाचनालय आहे, कमीत कमी त्यातून लोक तिथे येतील, 10 मिनटं का होईना पेपर वाचतील, जो वाचेल तो टिकेल, त्याशिवाय असे अनेक नियोजन आहे. पण आता हे सगळं आता देवीचं उत्सव झाल्यानंतर त्याच्यासाठी पुन्हा एक वेगळी मीटिंग घेऊ, ज्यात आपला जे सहभाग आम्हाला लागणारच आहे, तुमच्याकडे आम्ही येणारच होत आहे. धन्यवाद. मी तुमच्या तिघांच्या या ठिकाणी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. ॲडव्होकेट योगेशजी वाणी असतील, प्रमोद बडचापेजी आहेत, किंवा राजेंद्रजी आवळकर, आपण एक महत्त्वपूर्ण अशी माहिती साऱ्या समाजाला या ठिकाणी करून दिली. एक समाजाचा मोठा उत्सव हा भुसावळमध्ये 21 तारखेला होतो आणि या 21 तारखेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही मनोच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहेत. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने आपल्याला देखील विनंती करेल की या समाजाच्या होणाऱ्या कार्यक्रमाला, या उत्सवाला समाजातील प्रत्येक व्यक्तीने उपस्थित राहावं आणि या कार्यात आपला सहभाग हा सक्रिय पद्धतीने नोंदवावा. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं नमस्कार. नमस्कार.